नमस्कार, मी विलास बांदल, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत। आज आपल्याकडे नवीन पाहुणे आहेत। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। हे तिसरं महायुद्ध म्हणावे की काय हे समजत नाही। पण याही परिस्थितीमध्ये भारत आणि चीन सीमेवर मात्र चीनच्या कुरापती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। भारत सरकारच्या पद्धतीने चीनला ठोसा ठोसा देण्यासाठी तयार होत असताना भारतीयांची सुद्धा काही जबाबदारी म्हणून भारतामधील काही मंडळ असतील, नागरिक असतील, या नागरिकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून भारत सरकारला पर्यायाने चीनला युद्धामध्ये हरवण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात आपल्याला भारत व चीन विषयाचे अभ्यासक हेमंत महाजन सर आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आहेत। आपण त्यांनाच विचारणार आहोत की भारत आणि चीन याच्यामध्ये असलेलं हे व्यापाराचं युद्ध थांबवायचं कसं, आणि भविष्यामध्ये आत्मनिर्भर भारत जर घडवायचा असेल किंवा भारताची अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल आणि या माध्यमातून चीनला पराभूत करायचं असेल तर भारतीय नागरिकांनी कोणत्या जबाबदाऱ्या घेऊन वागलं पाहिजे। नमस्कार, महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आज या ठिकाणी भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यानचे जे संबंध आहेत त्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत। विलास, तुम्ही आत्ता या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला की आर्थिक पार्श्वभूमी ही जी काही भारत आणि चीनच्या दरम्यान आता तयार झालेली आहे, या सगळ्याच गोष्टीचा एकंदरीत जर आपण अभ्यास केला किंवा पाहिलं तर साधारणतः लक्षात येतं की COVID-19 किंवा ज्याला आता आपण आपल्या सहजगत्या भाषेमध्ये कोरोना जे म्हणतो, या आजाराच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं हाहाकार माजलेला आहे। आणि कोरोना अजूनही त्याच्यावरचं तसं ठोस म्हणावं असं काही औषध वगैरे सापडलेलं नाही आहे, आणि त्यांनी जी काही पार्श्वभूमी संपूर्ण जगामध्ये निर्माण केलेली आहे त्याला बहुतांश चीनच जबाबदार आहे असं सर्व जगाचं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये बहुतांश शब्द मी याच्यासाठी असा वापरला कारण की सगळ्यांनी आता त्या ठिकाणी म्हटलेलं जरी असलं तरी चायनानं मात्र अजून स्वतःहून काही ते मान्य केलेलं नाही, आणि एकंदरीत आंतरराष्ट्रीय गोष्टींचा आणि चायनाचा सगळा अभ्यास करता आपल्या हे सहज लक्षामध्ये येतं की सहजासहजी ते मान्य करणार नाही आहे। परंतु ही सगळी पार्श्वभूमी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला चीनच्या वुहान या ठिकाणी असणाऱ्या विषाणू लॅबोरेटरीमधनंच हा कोरोनाचा विषाणू सगळीकडे फैलावला, आता हे सगळीकडे ज्ञात झालेलं आहेच, आणि त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण जगाची जी काही अर्थव्यवस्था ही खिळखिळीत झालेली आहे, डळमळीत झालेली आहे। त्याच्यात आपला भारत देश हा पण काही त्या तडाख्यातनं सुटणार नाही आहे, पण आपल्याकडे ज्या पद्धतीनं शासकीय स्तरावरती ज्या उपाययोजना केल्या गेल्या आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं आपण सर्वसामान्य नागरिकांनी या शासनानं योजलेल्या सर्व उपाययोजनांना ज्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याच्यामुळे साहजिकच हा लॉकडाऊन असेल किंवा कोरोनाविरुद्धचा आपला भारत देशाचा लढा असेल हा इतर देशांच्या तुलनेनं अतिशय प्रबळ आणि प्रखर आहे, आणि हे जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा मान्य केलेलं आहे। आपल्या एकूण लोकसंख्येचा जर विचार आपण केला आणि कोरोनाचा फैलाव जर आपण लक्षामध्ये घेतला तर किंबहुना आज आपण जगामध्ये आघाडीवरती असायला हवं होतं। आघाडी म्हणजे नकारात्मक दृष्ट्याने आघाडीवरती आपण त्या ठिकाणी असायला हवं होतं, परंतु तशी पार्श्वभूमी नाही आहे। आजही आपण जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहोत। आता हा फैलाव कोरोनाचा जो काही आहे हा गावोगावी पसरतो आहे, त्याच्यामुळे कदाचित ती रुग्णसंख्या वाढतीय, पण त्याच जोडीला आपला जो रुग्णांचा बरा होण्याचा जो काही रेट आहे हा जगामध्ये सर्वाधिक आहे। आजचाच जर आपण आकडा पाहिला तर 58.17% इतका आपला बरा होण्याचा रेट त्या ठिकाणी आहे। आता अर्थपरिस्थिती ज्यावेळेला आपण लक्षामध्ये घेतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्यायलाच पाहिजे, ती म्हणजे भारत देश हा आपला आज एक विकसनशील देश राहिलेला नाही आहे, तो विकसित देश आहे। ज्यावेळेला आपण ही विकसनशील मानसिकता सोडून देऊ आणि भारताला विकसित म्हणायला लागू ती आपल्या आत्मनिर्भरतेची पहिली पायरी असणार आहे। कारण की आज आपण पाहतो की जगामध्ये 5व्या क्रमांकावरनं ब्रिटनला मागे सारून आपण आज त्या ठिकाणी जगातली 5वी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलेलो आहोत। मान्य आहे की त्या ठिकाणी अमेरिका, चायना ह्या अजूनही आपल्या बऱ्याच पुढं आहेत, त्यांची अर्थव्यवस्था ही कैक ट्रिलियनमध्ये आहे, अजून आपल्याला 5 ट्रिलियनचं लक्ष गाठायचं आणि 2025 हे आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं की तोपर्यंत आपल्याला 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे, होऊ देखील आपण तोपर्यंत। पण याच्यामध्ये केवळ आपण तेवढी अर्थव्यवस्था बनल्यानं आपण चायनाला शह देऊ शकणार आहोत का?
नाही, कारण त्यांचा काही व्यापार त्या ठिकाणी थांबलेला नाही आहे. त्यांच्या परीने त्यांची अर्थव्यवस्था सुधारवण्याचा वाढवण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करत आहेत. मग तिथे आपल्याला चायनाला आपल्यावरती जे काही त्यांचं आक्रमण होतं आहे किंवा आत्ता त्यांनी गलवान घाटीमध्ये त्या ठिकाणी जे आपल्या सैनिक जे हुतात्मा झाले चीन विरुद्ध लढताना, तर त्या हुतात्मा झालेल्या सैनिकांचा आपण यथायोग्य बदला घेणारच आहोत असं आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलेलं असेल, तर त्यासाठी चीनला एक प्रकारचा आपल्यातर्फे भारत देशातर्फे एक धडा शिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे. युद्ध जर आज झालंच अर्थात ते होऊ नये, कारण ते टाळण्याचाच दोन्ही देशांचा प्रयत्न आहे, कारण आजच्या घडीला झालेलं युद्ध हे ना चीनला परवडणार आहे ना भारत देशाला परवडणार आहे, आणि ते जागतिक स्तरावरती त्याचे फार विपरीत असे परिणाम घडून येतील. त्यामुळे साहजिकच हे युद्ध व्हायला नको आहे आणि ते होणार नाही. या ज्या काही झडपा होत आहेत किंवा ज्या पद्धतीनं चीन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय हे एक प्रकारची त्यांची घुसखोरी आहे, हा त्यांचा निर्लज्ज पण आहे. वारंवार ते याच्यापूर्वी पण करत आलेले आहेत आणि आत्ताही ते करत आहेत, पण त्याला कुठतरी सडेतोड उत्तर द्यायला आपण आता सुरुवात केलेली आहे, आणि त्याच्यामुळे साहजिकच ज्या पद्धतीत आपण पाहतोय तितका चीन सक्षम देश नाही. हे जे काय आपलं समज आहे की चीनचं फार मोठं लष्कर आहे, चीनचं फार मोठं आर्थिक प्राबल्य आहे, चीनकडे बरंच समर्थन आहे असं आता अजिबात राहिलेलं नाही आहे. याच्या उलटची परिस्थिती आता सुरू झालेली आहे. आपण जर थोडासा विचार या बाबतीमध्ये केला, चांगल्यापैकी जर अभ्यास आपण केला, जागतिक पातळीवरती जर आपण पाहिलं, तर चीनच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी आघाडी आज जगामध्ये तयार व्हायला लागलेली आहे. जे छोटे छोटे देश आहेत, कारण आपल्याला एक आठवत असेल की साधारणतः चीननं त्यांचं शेवटचं जे लढलेलं युद्ध आहे ते 34 वर्षांपूर्वी ते युद्ध लढलेले होते, 34 ते 35 वर्ष साधारणतः, आणि त्या युद्धातही त्यांना व्हिएतनामसारख्या छोट्या देशाकडनं पराभव पत्करावा लागलेला होता. आणि याच्या उलट आपल्या भारतीय सैन्यानं वेळोवेळी युद्ध लढलेलं आहे, भले ते पाकिस्तानशीच लढले होतं असेल किंवा त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये जाऊन आपली शांती सेनेनं त्या ठिकाणी काम केलेलं आहे, बांगलादेशचं युद्ध देखील आपण त्या ठिकाणी लढलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्यक्ष युद्ध लढण्याचा भारताला मोठा अनुभव आहे, युद्ध लढण्याचा भारताला मोठा अनुभव आहे. निश्चित निश्चित भारताला खरा अनुभव आहे, बॅटलफील्डचा अनुभव आहे. आणि अगदी रिसेंटचं जर युद्ध आपण म्हणायचं तर कारगिलमध्ये झालेलं 1998-99 सालातलं जे युद्ध भारतीय सैन्य त्या ठिकाणी लढलं ते आपण जिंकलेलं आहे. त्यामुळे भारतीय सैन्याला प्रत्यक्ष बॅटल ग्राउंडचा अनुभव आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे, शस्त्र असतील मान्य, चीनकडे कदाचित आपल्यापेक्षा आधुनिक शस्त्र असतील, पण त्या शस्त्रांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे आत्मविश्वास किंवा त्या ठिकाणी लढाऊ बाणा. तो आपल्या भारतीय सैनिकांमध्ये अगदी पुरेपूर उतरलेला आहे किंवा भरपूर प्रमाणामध्ये आहे. कारण आज त्या ठिकाणी गलवान घाटीतलं जर उदाहरण आपण घेतलं तर आपल्या एक लक्षामध्ये येतं, चीनचे सैनिक साधारणतः 400 ते 450 एवढ्या संख्येनं त्या ठिकाणी हल्ला करायला आलेले होते. आपलं केवळ गस्ती पथक त्या ठिकाणी होतं, त्यांनी हरकत घेतलेली होती आणि त्याला गाफील असताना त्यांच्यावरती हल्ला केला गेला. पहिल्यांदा कर्नल संतोष कुमार त्यांच्यासह बाकी आपले काही सैनिक मारले गेले, पण त्याच्यानंतर जो प्रतिहल्ला आपल्या सैनिकांनी केला, शस्त्र तिथं चालवलं गेलं नाही हे भारत देशानं आणि चीननं देखील मान्य केलेलं आहे. शस्त्र न चालवता सुद्धा आपण त्यांच्या आपल्यापेक्षा काही जास्त पटीनं सैनिक त्या ठिकाणी मारले, हे कशाच्या जोरावर? तर केवळ आपल्यामध्ये आपल्या सैनिकांमध्ये जी काही उर्मी आहे, ऊर्जा आहे, देशासाठी लढण्याची जी त्यांची जिगर आहे, त्याच्या जोरावरती आपण त्या ठिकाणी चीनला सडेतोड असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. हे युद्ध आपण जरी त्या ठिकाणी याच्या सीमेवर जरी लढत असलो, प्रतिकार करत असलो, तरी भारतीय नागरिक म्हणून आपण कोणत्या पद्धतीने चायनाशी युद्ध लढू? अर्थात आता हे युद्ध आहे, एक देश म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लढायचं आहे, आणि ज्यावेळेला आपण देश म्हणून लढत असतो, देश म्हणून लढत असताना त्या ठिकाणी शासन हे सर्वोपरी आहे, शासनाचे निर्णय त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, आणि त्याबरहुकूम त्या ठिकाणी सैन्याची कामगिरी, सैन्याचा होत असलेला त्या ठिकाणी मुकाबला, सैन्य त्या ठिकाणी करत असलेले हल्ले हे सर्वात महत्त्वाचं आहे. सैन्य ज्या पद्धतीनं प्रतिकार करते ते प्रत्यक्ष युद्ध लढणार आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं युद्ध हे आपल्या नागरिकांना लढायचं आहे. आपल्याला दोन आघाड्यांवरती त्या ठिकाणी लढायचं आहे. पहिली आघाडी म्हणजे आपल्याला शासनाला आणि सैन्याला समर्थन द्यायचं आहे, कुठेही त्यांचं पाठबळ कमी होता उपयोगाचं नाही, त्यांचं मनोधैर्य खस्ता उपयोगाचं नाही, ते टिकवण्याचं महत्त्वाचं काम हे आपल्याला करायचं आहे. एक प्रकारे आपण नागरिकच आपल्या सैन्याला ती एक रसद पुरवणार आहोत. आणि दुसरी आघाडी म्हणजे आर्थिक आघाडी, ज्या आघाडीवरती चीन आज जगामध्ये फार मोठ्या बढ्या मारतंय किंवा बऱ्याचशा देशांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतंय, त्या आघाडीवरती आपल्याला चीनला सडेतोड असं उत्तर द्यायचं आहे. आता केवळ भारत हा एकमेव देश चीनची जगातली बाजारपेठ नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे केवळ एकट्या भारतानं बहिष्कार घातला म्हणून चीनची अर्थव्यवस्था फार डबघाईला येईल आणि चीन कटोरा घेऊन जगभर फिरेल ही शक्यता त्या ठिकाणी नाही. मग याचा अर्थ आपण निषेधच करायचा नाही का, बहिष्कारच त्या ठिकाणी घालायचा नाही का? तर आपल्या परीनं आपण त्या ठिकाणी बहिष्कार घालू शकतो. एक साधारण आपण लक्षामध्ये घ्यायला हवं की
चीन आणि भारत या दोन देशांदरम्यानचा जो काही व्यापार आहे त्या व्यापारामध्ये जी आर्थिक देवाणघेवाण आपली त्या ठिकाणी होते, आयात निर्यात जी आपली त्या ठिकाणी होत असते, तर चीनकडून आपल्याकडे आयात होणारं जे काही एकूण प्रमाण आहे हे 5.37 लाख कोटीचं आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चीनकडनं आयात करत असतो, मग आता याच्यात काय काय आयात करतो आपण? इलेक्ट्रॉनिक्स असतील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल असेल, कापडासाठी लागणारा कच्चा माल असेल. आज जगातली सगळ्यात मोठी फार्मास्युटिकल इंडस्ट्री भारत देशामध्ये, पण त्यासाठी लागणारासुद्धा कच्चा माल हा आपल्याकडे बहुतांश चीनमधनं येत असतो. आणि त्याच्या जोडीला अजून खेळण्यांची आपली बरीचशी बाजारपेठ ही चीननं काबीज केलेली आहे. सो अशा या बहुतेक ठिकाणी जिथे जिथे चीननं हातपाय भारत देशामध्ये रोवले त्याच्यातनं 5.37 लाख कोटीचा व्यापार आपण चीन देशाबरोबर करत असतो, तेवढी निर्यात त्यांच्याकडनं आयात आपण करत असतो. मग आता याच्या उलट आपल्याकडनं त्यांच्याकडे होणारी निर्यात किती आहे? तर ती केवळ 1.49 लाख कोटी. म्हणजे साधारणतः दोघांमधलं जर अंतर आपण पाहायला गेलं तर 4.25 कोटीच्या दरम्यान, 4.25 हजार कोटींच्या दरम्यान, त्या ठिकाणी 1 लाख कोटींच्या दरम्यान तो आपल्याला फरक पाहायला मिळतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 4 लाख कोटी आपला आणि त्यांच्या व्यापारातली ही जी काही तफावत ही कुठेतरी आपल्याला कमी केली पाहिजे. ती ज्यावेळेला आपण कमी करू त्याचा फायदा एकतर काय होईल? आपल्या देशातला पैसा आपल्याकडे राहील, तो आपल्या वाढीसाठी, देशाच्या वाढीसाठी आपल्याला वापरता येईल. दुसरी गोष्ट, आपल्या देशातला पैसा त्या ठिकाणी नेऊन चीन आपल्याविरुद्धच कारवाया करत आहे, कुठेतरी त्यालाही पायबंद बसेल आणि आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जायला लागू. पण ही आत्मनिर्भरता जी आपण म्हणतो, भारतातली तरुणाई या चायनीज वस्तूंच्या मोहला बळी पडती आहे. माझं सर मला सांगा की लहान मुलं असतील किंवा कॉलेज शाळांमध्ये जाणारे तरुण तरुणी असतील, या लोकांचा कल चायनीज वस्तू घेण्याकडे जास्त वाटतोय. यासाठी तुम्ही या भविष्यातील भारत घडवणाऱ्या या तरुणाईला काय संदेश द्या? तरुणांचा कल हा त्या गोष्टींकडे आहे आणि त्या तरुणांच्या जोडीला आपली जी मध्यमवयीन पिढी आहे ही खऱ्या अर्थानं जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण की तरुणाईला तितकं भान नसेल पण ते भान त्यांना आणून देण्याचं काम हे मुळात आपल्या पिढीचं आहे. आता आत्मनिर्भर हा काही आपल्यासाठी नवीन शब्द नाही आहे, कारण आपण पारंपरिकरित्या ऐकत आलेलो आहोत. ज्यावेळेला आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचो, ते पाया पडल्यानंतर ती मोठी माणसं काय म्हणायची? बळा शिकून मोठा हो आणि स्वतःच्या पायावरती उभा हो, हेच आत्मनिर्भर होतं. पण आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीत हा शब्द वापरलाय, ज्या पार्श्वभूमीवरती आत्मनिर्भर शब्द वापरलाय, त्याला एक वेगळी जादू, एक वेगळा प्रभाव तिथे निर्माण झालेला आहे. आज आपण पाहतो की मोबाईल फोन्स मान्य की आज बऱ्यापैकी चायनातले ती प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहेत, पण ही कधीची आहेत? ही आपण बहिष्कार घालण्यापूर्वीची, म्हणा की आत्मनिर्भर होण्याचा आपण निर्णय घेण्याच्या पूर्वीची आहे. आणि त्यामुळे साहजिकच आता नव्यानं आपल्याकडे देखील शोध लागतात, आपल्याकडे पण तशा पद्धतीची तयारी सगळी सुरू झालेली आहे. आणि मधल्या काळात आपल्याला आठवत असेल की ज्याला चायनाच्या या कंपन्या आपल्याकडे येऊन स्थिर स्थावर होण्याच्या आधी आपल्या भारतीय बनावटीचेच मायक्रोमॅक्स असेल, कार्बन असेल, लावा असेल, झोलो असेल, हे सगळे मोबाईल फोन मार्केटमध्ये होते, चांगल्यापैकी व्यापार करत होते आणि दर्जा देखील चांगला होता. पण केवळ आता काय झालेलं आहे की अधिकाधिक फीचर्स रोजच्या रोज काही ना काही तर त्याच्यामधले अपडेट्स हे देत 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 चायनानं बऱ्यापैकी आपलं मार्केट कॅप्चर त्या ठिकाणी केलेलं आहे. पण त्याला एक सांगतो की ज्यावेळेला आपण सुरुवात करू, कारण सुरुवात केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणारी नाही, त्यामुळे सुरुवात करणं हे फार गरजेचं आहे. आणि असं आपल्याला केवळ आत्मनिर्भर होऊ म्हणून आत्मनिर्भर होता येणार नाही, त्यासाठी आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. इथे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना मी देऊ इच्छितो आत्मविश्वासाचं. आपण कदाचित ते उदाहरण वाचलेलं पण आहे, ऐकलेलं पण आहे. पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाची, त्यानंतरचा सगळा असलेला हा कालखंड. रशियाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष मिखाईल गोरबाचेव हे ज्याला शिकायला लंडनमध्ये होते, त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे काही जॅपनीज विद्यार्थी तिथे शिकायला होते, ते जॅपनीज विद्यार्थी शिकत असताना काही पेन्सिल्सचा वापर करायचे आणि ते लिहिताना त्या पेन्सिलचं टोक हे सारखं तुटायचं. अर्थात त्याला बाकी मुलांनी त्यांना सल्ला दिला का अरे कशासाठी हे वापरताय तुम्ही, तुम्ही ते पेन्सिल बदला, चांगल्या पेन्सिल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाच्या आहेत, त्या घ्या. त्या जॅपनीज विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो पाणी आल्या त्या अवस्थेमध्ये तो काय म्हणाला की ही पेन्सिल भले मान्य याचं टोक तुटतंय, दर्जा खराब आहे त्याचा, पण ती माझ्या देशात बनलेली, ती जपाननं बनवलेली पेन्सिल, जर आम्हीच आमच्या वस्तू वापरल्या नाही तर कोण वापरेल, कोण त्यांचं ब्रँडिंग करेल, कधी त्या मोठ्या होतील, कधी त्यांचा दर्जा सुधारेल, हे त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला कळलं होतं. आणि आज आपण त्याचं फलित पाहतोय. जपान हा देशातला एक आघाडीचा देश बनलेला आहे, जगातला आघाडीचा देश बनलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच आपल्याकडे पण आपण सुरुवात केली तर येत्या काही वर्षांमध्ये आपण पण असू, आणि आत्ता तर आपण ऑलरेडी विकसित आहोत हे आपण म्हणतोच आहोत, तर त्याच्यात अधिकची भर पडेल, अधिकची भर. आणि दुसरं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेला आपल्याला रशियानं क्रायोजेनिक इंजिन द्यायला नकार दिलेला होता,
त्याच्यापाई आपले कित्येक प्रोजेक्ट्स हे अडलेले होते. सॅटेलाईट लॉन्चिंग असेल म्हणा किंवा आपलं मिसाईल टेक्नॉलॉजी असेल अडलेलं होतं. त्यावेळेला आपल्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञांनी आव्हान स्वीकारलं आणि ते आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी भारतीय बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन त्यांनी तयार केलं, ज्याचा फायदा आज आपल्याला होतोय. जगातले आपण एक खूप मोठे सॅटेलाईट लॉन्चिंग क्षेत्रातलं नाव आहे किंवा जगातली खूप मोठी मिसाईल टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे डेव्हलप झालेली आहे. असंच भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीमध्ये घडेल. कपड्यांच्या बाबतीमध्ये तर ऑलरेडी आपण जगामध्ये लिडिंग लावत, कारण आपलेच ब्रँड हे जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे साहजिकच आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी बाळगू, निश्चितपणे जगामध्ये भारत देश हा केवळ विकसित नाही तर जे आपलं स्वप्न आहे महासत्ता होण्याचं ते निश्चित पूर्ण झालेलं असेल. माझ्या देशात बनवलेली वस्तू ती मीच वापरणार, हा जपानी विद्यार्थ्याचा संदेश महाजन सरांनी आपल्याला दिला. भविष्यामध्ये भारतातील युवकांनी अशाच प्रकारचा संदेश उराशी बाळगून देशप्रेमासाठी गलवानमध्ये ज्यांचा मृत्यू झाला, जे 20 जवान शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण देशात निर्माण होणाऱ्या वस्तू वापरूयात. महाराष्ट्र माझ्यासाठी विलास बांधेल, नारायणगाव.